आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपासंदर्भात रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र आता राष्ट्रवादीने उद्धव गटासाठी लोकसभेच्या दोन जागा सोडल्यात अशा चर्चा आहे। कारण राष्ट्रवादी कल्याण आणि ठाण्यामध्ये उमेदवार देणार नाही अशी माहिती मिळत आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीने उद्धव गटासाठी लोकसभेच्या या दोन जागा सोडल्या अशी चर्चा आहे। कल्याणमध्येही उद्धव गटासाठी जागा सोडण्यात आली अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे। ठाण्यामध्ये 2019 निवडणुकीमध्ये आनंद परांजपे हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते। कल्याणचे विद्यमान शिवसेना खासदार आता डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत। मात्र आता या जागेसाठी राष्ट्रवादीने माघार घेतलेली आहे। राष्ट्रवादीने कल्याण आणि ठाण्यामध्ये आपली उमेदवारी देण्यास नकार दिलेला आहे आणि ही जागा आता उद्धव गटासाठी सोडल्याची चर्चा आहे। सोबतच आता कल्याणमध्ये शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे, पाहूयात। विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील विरोधकांना एक चैतन्याचं वातावरण पाहायला मिळते। कारण महाराष्ट्रातील विरोधी पक्ष जे आहेत, महाविकास जी आघाडी जी आहे, ती आता लोकसभेची तयारी करताना पाहायला मिळते। लोकसभा मतदारसंघ निहाय आता बैठका घेतल्या जात आहेत। तीन पक्ष एकत्र लढत असल्यामुळे कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार द्यायचा यासाठी चर्चा आता संपूर्ण उधान येत आहे, चर्चेला उधान येत आहे। कारण ठाणे आणि कल्याण मतदारसंघ राष्ट्रवादीने उद्धव गटाला देण्याचं ठरवलेलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। जर एकूणच पाहायचं झालं तर आता सध्या कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत। तर ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत। हे दोन्ही मतदारसंघ जर पाहायचं झालं 2019 निवडणुकीला श्रीकांत शिंदे यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील होते, तर ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये राजन विचारे यांच्या विरोधामध्ये आनंद परांजपे होते। त्यामुळे या दोन्ही जागा शिवसेनेच्या असल्यामुळे या जागा राष्ट्रवादीने उद्धव गटाला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।